आणि आता महत्वाच्या बातम्या आपण पाहूया. सुनील टेंगरेंच्या शिफारस पत्रावर मुश्रीफांचा शेरा, म्हणूनच तावरेची नियुक्ती. ससून सेडीन डॉक्टर विनायक काळे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. आमदाराच्या शिफारशीवर तसा अहवाल दिला, तावरे योग्य नव्हता तर तसा अहवाल देणं हे डीनचं कर्तव्य होतं. मंत्री काय ब्रह्मज्ञानी असतात का? हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. भुजबळांकडून जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केल्यानंतर आव्हाडांनी ट्विट करत भुजबळांचे आभार मानले. तुम्ही अशा प्रसंगात सत्याच्या बाजूने उभे राहिलात, आपले आभार, आव्हाडांचं ट्विट. मंत्रालय परिसरामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजपच्या युवा मोर्चाचं आंदोलन. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न. ठाण्यामधील कोटनाका परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी. नवी मुंबईत जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजपचं आंदोलन. आव्हाडांच्या फोटोला चपलेनं मारत फोटो फाडत निषेध व्यक्त. आव्हाडांना तात्काळ अटक करण्याची मागणी. रत्नागिरीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. कार्यकर्त्यांकडून आव्हाडांवर कठोर कारवाईची मागणी. जितेंद्र आव्हाड आमचे राजकीय विरोधक, पण त्यांच्याकडून झालेलं कृत्य नजरचुकीने. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. तर हे प्रकरण उचलून धरणं हे राजकीय षडयंत्र असल्याचा जलील यांचा आरोप. गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाकडून आव्हाडांच्या विरोधामध्ये निषेध मोर्चा. गोंदियातील बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये भाजपचं जोडे मारो आंदोलन. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधामध्ये अजित पवार गटाचं आंदोलन. मिलिंद चौकातील आंदोलनामध्ये आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. बीडमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजप पदाधिकारी आक्रमक. आव्हाडांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत प्रतिबंधात्मक प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन.